subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्ह्यात जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो, एक नाव नेहमी लक्षात असू द्या, गजराज टेंट अँड इव्हेंट. कार्यक्रम तुमच्याकडे, व्यवस्था आमच्याकडे. आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप, डेकोरेशन, केटरिंग सर्व्हिस, डीजे साऊंड, लाईट सिस्टीम, जनरेटर व इतर सर्व काही सुविधा, तेही एका छताखाली. तरी पत्ता लक्षात असू द्या, मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ. संपर्क करता आमचा क्रमांक आहे 81 50 50 20 37 97 65 22 72 09. भुसावळ शहरात आज दिनांक 17 जानेवारी रोजी भुसावळ शहर व तालुका मराठा समाज मंडळातर्फे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भुसावळ प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांना मागणीपर निवेदन सादर करण्यात आले. शिवाजी महाराज ही कुणाचीही मक्तेदारी नाही, स्वतःला छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणविणाऱ्याने आपण वारस असल्याचे पुरावे द्यावे असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात वादाला तोंड फुटलेले असून ठिकठिकाणी मराठा समाज व अन्य संस्था आणि संघटनांकडून राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. यातच भुसावळ शहरात देखील मराठा समाज मंडळातर्फे संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी आणि नारेबाजी करत तीव्र संताप व्यक्त करत प्रांत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मराठा समाज भुसावळ शहर व तालुका मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष रवी ढगे, नगरसेवक राजेंद्र आवटे, रवींद्र लेकुरवाळे, हितेश टकले, पंकज हिंगणे, भरत पाटील, सतीश उगले आदी मराठा समाज मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मराठा समाज मंडळ पदाधिकाऱ्यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत संजय राऊतांनी संपूर्ण मराठा समाज बांधवांची त्वरित माफी मागावी, अन्यथा संपूर्ण मराठा समाज द्वेषाने तीव्र आंदोलनास पेटून उठेल असा इशारा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला. आज सर्व मराठा समाज बांधव भुसावळ शहर, भुसावळ तालुका यांच्या वतीने संजय राऊत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांचा आम्ही सर्व समाजातर्फे जाहीर निषेध करतो आहे. कारण त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो त्यांनी चुकीचे उद्गार काढले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही विनंती करू की त्यांना कोणत्या तरी पागलच्या दवाखान्यामध्ये दाखवावे, जेणेकरून त्यांची मनस्थिती ही बरोबर नाही आहे. ते जे मनात येईल ते बोलत चाललेले आहे, त्यांच्यावर आवर घालावा अशी आम्ही मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना विनंती करतो व आमच्या मराठा समाज भुसावळ व तालुका भुसावळ यांच्यातर्फे आम्ही जाहीर निषेध. सामना न्यूजपेपरचे जे संपादक आहे संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वंशाबद्दल पुरावा मागितल्याबद्दल आम्ही मराठा समाजातर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो. पहिले त्यांनी त्यांचे वंशाचे पुरावे द्यावे, मग त्यानंतर त्यांनी उदयनराजांबद्दल बोलावे. त्यांना असा बोलण्याचा कोणताही हक्क नाही आणि मराठा समाज याच्याबद्दल तीव्र निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागावी हे आम्ही त्यांना आवाहन करतो. संजय राऊत ही जबाबदार व्यक्ती आहे, त्यांनी असे उद्गार काढायला नको होते.
सगळ्यात पहिले त्यांनी उदयनराजे भोसलेंना ते प्रमाण मागायची काहीच आवश्यकता नव्हती. त्यांना त्या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटली पाहिजे की ते आज ते कोणाला पुरावा मागताय, छत्रपतींना स्वतः. तर त्यांनी उदयनराजे तर माफी मागायलाच पाहिजे, आणि शिवाय त्यांनी संपूर्ण मराठा समाजसुद्धा त्यांनी माफी मागायला पाहिजे. जोपर्यंत ते माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू. जर त्यांनी लवकरात लवकर जर माफी नाही मागितली तर आम्ही आमचे आंदोलन आणखीन तीव्र करू. सर्व मराठा समाज इथं आम्ही संजय राऊत खासदार यांचा निषेध करायला आलो आहे. संजय राऊत हे एक शिवसेनेची जबाबदार व्यक्ती आहे, खासदार आहेत. आज त्यांनी मराठा समाजाच्या वंशजाबद्दल जे वक्तव्य वापरलेले आहे हे खरोखर लाज वाटेल अशी त्यांना की त्यांनी असे शब्द वापरले. तर त्यांनी मराठा समाजाची त्यांनी माफी मागायला पाहिजे. आणि माझा एक मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे साहेब, आपण संजय राऊत साहेबांना जरा आवरावे आणि त्यांना मराठा समाजाची माफी मागायला लावावी. हे आमची आपल्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे. एवढं बोलून मी माझ्या सबस्क्राईब नाऊ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.